नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची मित्रांनो हे नोटिफिकेशन आहे आणि हे जे नोटिफिकेशन आहे पर्टिक्युलरली महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदमधील जे प्राथमिक शिक्षक आहे यांना केंद्र प्रमुख या पदावर या म्हणजे कोणतं केंद्र प्रमुख जिल्हा परिषद मधले सगळे प्राथमिक शिक्षक यांना केंद्र प्रमुख या पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत या महिन्याच्या म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेण्यात येणार आहे आणि या परीक्षेची जाहिरात मित्रांनो ही पब्ली झालेली आहे आणि या व्हिडिओमध्ये या जाहिरातीची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त इलिजिबल कॅन्डिडेटपर्यंत जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कमेंटसुद्धा करायचे आहेत जेणेकरून त्याच्यावरही व्हिडिओ मित्रांनो मला करता येईल आणि बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या नवीन जाहिराती त्याच्यानंतर फ्री लेक्चर्स सगळ्या परीक्षांचे तुम्हाला बघायला मिळतील तर चला बघूया मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून जी परीक्षा होणार आहे जी महाराष्ट्र राज्यातल्या जिल्हा परिषदेमधील जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना केंद्र प्रमुख पदावर नियुक्त करण्यासाठीची परीक्षा मित्रांनो होणार आहे आणि ती परीक्षा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीसचे चे आयोजन करण्यात आलेलं आहे म्हणजे थोडक्यात जून दोन हजार तेवीसला ला ही परीक्षा होणार आहे शेवटच्या आठवड्यात आता मित्रांनो याच्यात जे पद आहेत या पदांचा म्हणजे जे केंद्रप्रमुख पद आहे तर या पदांची मित्रांनो इथे म्हणजे इथं पूर्ण तपशील दिलेला आहे जिल्हा निहाय तपशील दिलेला आहे आणि त्याचे नेमकं उपलब्ध असणारे जे पद आहेत अवेलेबल ज्या वॅकन्सीज आहेत जे पद आहेत जे पोस्ट आहेत त्याही इथे मित्रांनो तुम्हाला बघायला मिळत आहे चला आपण एक एक वाचूयात वेतन श्रेणी आधी बघूयात वेतन श्रेणी मित्रांनो बघा अगर पगार पडद आहे होत वेतन श्रेणी यस पंधरा प्रमाणे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे ही वेतन श्रेणी मित्रांनो आहे बघूयात आता इथे बघा जिल्हा आहे पहिला नाशिक एकशे बावीस पद उपलब्ध आहेत मित्रांनो नंदुरबार तेहतीस धुळे चाळीस जळगाव ऐंशी अमरावती एकोणसत्तर बुलढाणा पासष्ट अकोला अकोला मित्रांनो बघा अकोला बेचाळीस वाशिम पस्तीस यवतमाळ नव्वद नागपूर अडुसष्ट वर्धा त्रेचाळीस भंडारा तीस गोंदिया बेचाळीस याप्रमाणे बघूया आपण गडचिरोली गडचिरोली बघा गडचिरोली पन्नास चंद्रपूर सहासष्ट चंद्रपूर सिक्स्टी सिक्स सहासष्ट औरंगाबाद चौसष्ट हिंगोली जिल्हा चौथीस पद मित्रांनो आता आपण थोडस या, या या चे या आपण साइडचे असत राईट साइडचे परभणी त्रेचाळीस परभणी मित्रांनो त्रेचाळीस त्यानंतर जालना त्रेपन्न बीड अठ्याहत्तर लातूर पन्नास उस्मानाबाद चाळीस नांदेड सत्याऐंशी ठाणे उपलब्ध पदे सत्तेचाळीस रायगड तब्बल एकशे चौदा पालघर पंचाहत्तर पुणे तब्बल एकशे त्रेपन्न अहमदनगर एकशे तेवीस सोलापूर नव्याण्णव कोल्हापूर पंच्याऐंशी सांगली सदुसष्ट सातारा एकशे अकरा रत्नागिरी एकशे पंचवीस आणि सिंधुदुर्ग एकसष्ट असे चौथीस जिल्ह्यामधले उपलब्ध असणारी पद जे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख या पदावर नियुक्तीसाठीच स्पर्धा परीक्षेच्या द्वारे जी निवड होणार आहे ते निहाय पद मित्रांनो मी तुम्हाला आत्ताच इथे व्यवस्थित सांगितलेली आहे परंतु जर नमूद पदसंख्येमध्ये जर का काही बदल होण्याची जर का शक्यता असली किंवा बदल झाला तर वेळोवेळी तू तुम्हाला कळवण्यात येईल त्या संकेतस्थळावर पण ते अवेलेबल असते त्यानंतर मित्रांनो इथे स्पष्ट असं नमूद केलेलं आहे की शासन निर्णय एक बारा दोन हजार बावीस नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ चीव्ह ऑफिसर सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन उर्दू माध्यमांसाठी केंद्र प्रमुखाची पदे निश्चित करतील असं इथं क्लिअर मेन्शन केलेलं आहे त्यानंतर पात्रता काय असेल मित्रांनो आता याची जी पात्रता आहे ती काही इतर परीक्षा ही असणार नाही आहे त्याची नेमकी पात्रता काय आहे तर पात्रता बघूयात की संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत त्यानंतर संबंधित जिल्हा परिषद व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका खासगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत अ समजून घ्या त्यानंतर मित्रांनो इथे असं क्लिअर आहे कि संबंधित जिल्हा परिषदेमधील शाळेत कार्यरत शाळेवर कार्यरत असणारा शिक्षकच पात्र आहे त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेच्या व्यतिरिक्त है ना जस की नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत त्यानंतर जिल्हा अन्य जिल्हा परिषद खाजगी संस्थांमधील शिक्षक है ना हे मात्र याला पात्र नाहीये त्यानंतर जाहिरात अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी ए बी कॉम बी एस सी पदवी किमान पन्नास टक्के गुणासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा शिक्षण सेवक कालावधी वगळून पूर्ण करणे आवश्यक आहे खूप महत्वाचं आहे मित्रांनो फक्त त्या संबंधित जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक याला पात्र आहे का तर हो आहे पण त्या व्यतिरिक्त मित्रांनो याच्यामध्ये बी ए बी कॉम बीएससी ही पदवी असणं आवश्यक आहे पन्नास टक्के गुणांसह त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर या पदावर तीन वर्षापेक्षा कमी तीन वर्षापेक्षा कमी इतकी त्याची अखंड नियमित सेवा असली पाहिजे म्हणजे कमी नको त्यापेक्षा जास्त असली पाहिजे मित्रांनो किंवा आता जर का याच्या व्यतिरिक्त किंवा किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्त शिक्षकांनी निय। ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा शिक्षण सेवक कालावधी वगळून पूर्ण करणे आवश्यक आहे व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे त्यानंतर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वय मॅक्झिमम कमाल वय हे पन्नास वर्ष इतकं राहील त्यापेक्षा जास्त नको कमाल म्हणजे मॅक्झिमम त्यानंतर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यामध्ये तो पात्र राहतील ते पात्र राहतील म्हणजे जर समजून घ्या औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या या जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जर तो शिक्षक कार्यरत असेल तर त्याला अन्य जिल्ह्यामध्ये अप्लाय करता येणार नाही तो त्याच जिल्ह्यासाठी पात्र राह राहतील हे इथं म्हणजे अगदी क्लिअर इथे सांगितलेलं आहे या नोटिफिकेशनमध्ये जाहीर आता मित्रांनो इथं आरक्षणासंदर्भातल्या काही तरतुदी दिलेल्या आहेत दिव्यांगाचं आरक्षण आहे त्याच्यानंतर बाकीचं जे संबंधित दिव्यांगाला चाळीस टक्केच प्रमाणपत्र त्याला सादर करणं आवश्यक आहे हे नेहमी प्रमाणाचं सगळं त्याचे आरक्षणाच्या संदर्भातले इथे काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आता परीक्षा कशी होणार आहे परीक्षा तर याची परीक्षेद्वारेच केंद्र प्रमुख या पदावर नियुक्ती होणार आहे तर नेमकं परीक्षा होणार कशी आहे त्याची किती टप्प्यात मित्रांनो ही परीक्षा होणार आहे तर परीक्षेचे जे टप्पे आहेत ते बघूयात आपण बघा मित्रांनो परीक्षा लेखी परीक्षा टप्पा एक परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नपत्रिका एक एकूण गुण दोनशे ठीक आहे आता एकूण गुण किती आहे दोनशे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका कसा असेल तर परीक्षेचं माध्यम हे मराठी व इंग्रजी असेल मा... परीक्षेचं माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही सदर परीक्षा एकूण वरती सांगितल्याप्रमाणे दोनशे गुणांची राहील आणि त्यासाठी दोन तासाचा कालावधी हा ठरवण्यात आलेला आहे दोन तास त्याला वेळ राहील आता कोणकोणते घटक आणि त्याचं गुणांकन कसं राहील तेही आपण बघूयात आता मित्रांनो सरळ सेवा परीक्षा जी असते सरळ सेवा च्या अंतर्गत येणारी जी वेगवेगळी पदं आहेत त्यासाठी जी जी आपण तयारी करतो जे घटक आहेत तेच घटक मित्रांनो याच्यामध्ये आहेत बघूया पहिला जो घटक आहे तो आहे बुद्धिमत्ता व अभियोग्यता म्हणजे गणित बुद्धिमत्ता व गणित ठीक आहे मग याच्यामध्ये तार्किक क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी तर सगळं सगळं जे त्याच्यामध्ये आहे समान संबंध तर्क अनुमान कुट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मानणी असे प्रश्न मित्रांनो असणार आहेत शंभर गुण असणार आहेत शंभर ठीक आहे त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह आता याच्यामध्ये काय काय आहे तो भारती तर भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषय तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना व अद्यावत शासन निर्णय याचे प्रश्न असणार आहे दहा त्याला गुण असणार आहे दहा इकडे पहा त्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे कार्य प्रश्न दहा गुण दहा माहिती तंत्रज्ञाचा तंत्रज्ञानाचा वापर प्रात्यक्षिक प्रश्न पंधरा गुण पंधरा अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्यरा गुण पंधरा प्रश्न माहितीचे विश्लेषण व मूल्यांक मूल्यमापन वीस प्रश्न वीस गुण विषयनिहाय आणि सामान्य ज्ञान विशेष करून इंग्रजी विषयाचे ज्ञान पंधरा प्रश्न पंधरा गुण संप्रेषण कौशल्य म्हणजे संवाद संपर्क साधने पंधरा प्रश्न पंधरा गुण असे मित्रांनो एकूण विभाग जे आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत दोनशे गुण आहेत आणि दोनशे प्रश्न आहेत आणि दोनशे गुण आहेत ठीक आहे म्हणजे हे सगळे जे आहेत दहा दहा पंधरा पंधरा वीस पंधरा पंधरा असे मिळून शंभर याला विभाग एक ठीक आहे असे आधीचे बुद्धिमा बुद्धिमत्ता व अभियोग्यताचे शंभर हे शंभर दोनशे प्रश्न आणि दोनशे गुण असणार आहेत चला बघूयात त्यानंतर मित्रांनो आता याचे जे घटक आहेत ते काय काय असणार आहेत म्हणजे उपघटकांचे स्वरूप पण दिलेलं आहे की भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी बालकांशी संबंधित सर्व कायदे है ना योजना शासन निर्णय हे सगळं इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था काम करतात शैक्षणिक क्षेत्रात आहे ना त्यांचं कार्य याच्याबद्दल सगळी माहिती दिली आहे आणि हे जे जाहिरात आहे बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल तिथे अवेलेबल आहे तिथनं डाउनलोड करून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो इथे बघा आता हे सगळं दिलेलं आहे निवड प्रक्रिया बघूया आता लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल असं क्लिअर आहे जाहिरातीमध्ये नमूद पात्रता पात्रताविषयक अति अटी किमान असून किमान अर्ता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही थोडक्यात काय की पात्र आहे अप्लाय केलंय परंतु जर तो लेखी परीक्षेत त्याच्या गुणवत्तेच्या आधारावरच त्याची अंतिम निवड केली जाईल ना पात्र आहे म्हणून त्याची निवड होईल असं नाही आहे ना तर मित्रांनो भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराचे क्रमांकन प्राधान्य क्रम क्रमवारी शासनाच्या निर्णयाच्या नुसार वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत मित्रांनो ते दिलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा मार्फत परिषदेमार्फत पुरवण्यात आलेल्या आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या लिंकद्वारे तुम्हाला याला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे परीक्षा शुल्काचा जो भरणा आहे तो विहित पद्धतीनं करणेच आवश्यक आहे जी नमूद केलेली आहे त्यानंतर अपलोड करण्याचे जे कागदपत्र आहेत तेही इथं दिलेले आहेत तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या पासपोर्ट साईजचा फोटो त्याची साईज फाईल साईज त्याच्यानंतर स्वाक्षरी उमेदवारांनी त्याची पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने स्वाक्षरी करून म्हणजे सही करून स्कॅन केलेलीच अपलोड करणे आवश्यक आहे पांढऱ्या कागदावर काळ्या काळ्याशाहीनच सही करायची आणि ते अपलोड करायचं आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आकारमान पण दिलेला आहे फाईल साईज आहे डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी त्याचही सगळं आता याच्यात सगळं मेन्शन केलेलं आहे तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्या अपलोड म्हणजे करण्याच्या आधी आणि टेलिग्राम चॅनल बोलण्याच्या ते आहे आणि परीक्षेचं शुल्क सर्व संवर्गातील उमेदवार नऊशे पन्नास रुपये आहेत आणि जो दिव्यांग उमेदवार आहे जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आठशे पन्नास रुपये आहे फीस ही नॉन रिफंडेबल आहे ती परत मिळणार नाही आहे मित्रांनो आणि आता त्या मुदती मदे जर का त्या मुदतीमध्ये जर परीक्षा शुल्क तुम्ही भरू नाही शकले तर तुमचा विचार करण्यात येणार नाही त्या संबंधित परीक्षासाठी ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आता इथं तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे ती नेमकी किती आहे तर आजपासनं म्हणजे सहा सहा दोन हजार तेवीस ते, ते पंधरा सहा दोन हजार तेवीसपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि तेवीस येस ते पंधरा तारीखचं आहे त्यानंतर ऑनलाईन परीक्षा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे त्यामध्ये बदल होऊ शकतो झाला तर तुम्हाला तो कळवण्यात येईल त्या संकेतस्थळावर ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता ऑनलाईन पद्धतीनं कसा अर्ज करायचा आहे दिलाय आता जिल्हा परीक्षा केंद्र निवड याच्या संदर्भातली एक माहिती याच्यामध्ये आहे ती तुम्हाला मी एक्सप्लेन करतो जिल्हा परिषद केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही अजिबात मान्य करण्यात येणार नाही एखादे जिल्हा परिष जिल्हा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा परीक्षा केंद्रावर उमेदवाराला प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा परिषद केंद्र निवडलेल्या उमेदवाराची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा परीक्षा केंद्रावर करण्यात येईल अशी जर का काही जर झालं तरच हे ना तरच दुसऱ्या याच्यावर करण्यात येईल अदरवाईज ती ग्राह्य धरल्या जाणार नाही तो मित्रांनो या आ, प्रवेश पत्र याच्यामध्ये प्रवेश पत्राचं सगळं दिलेलं आहे प्रवेश प्रवेश कसा मिळणार आहे काय काय तुम्हाला लागणार आहे काय घेऊन यायचं नाही आहे याचीही माहिती मित्रांनो याच्यामध्ये डिटेल देण्यात आलेली आहे तर मित्रांनो जिल्हा परिषदेचे जे पात्र उमेद पा, शिक्षक आहेत ते प्राथमिक शिक्षक मित्रांनो या याच्यासाठी पात्र आहेत आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये जर अजून तुम्हाला काही डाउट्स जर असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि बोर्डेज करेर अकॅडमीची मित्रांनो सरळ सेवा भरते सरळ सेवा जी जाहिरात आहे सरळ सेवेच्या ज्या जाहिराती आता येऊ घातलेल्या आहेत येत आहेत आत्ताच तलाठीच्या तब्बल चार हजार सहाशेपेक्षा जागा या मित्रांनो अनाऊन्स झालेल्या आहेत या जाहिरात त्याची आलेली आहे आणि सरळ सेवाची सगळ्या सरळ सेवा अंतर्गत येणारी पदं मग ते तलाठी भरती असेल ग्रामसेवक असेल जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल आरोग्यसेवक कृषी सेवक याच्यासाठीची कम्प्लीट ऑनलाईन बॅच मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीची सुरू होते बारा जून दोन हजार तेवीस ला फक्त अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये त्याच्यामध्ये गणित सामान्य अध्ययन इंग्रजी बुद्धिमत्ता चाचणी ना मराठी या सगळ्या घटकांचा तुमच्याकडनं घटकांची तयारी तुमच्याकडनं परफेक्ट करून घेतल्या जाणार आहे बारा जून दोन हजार तेवीस सुरू होत आहे आणि महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट टीम यासाठी तुमच्या मदतीला असणार आहे तर मित्रांनो हाई चान्स तुम्हाला गमवायचा नाही आहे बारा जून पासून सुरू होते आहे ऑनलाईन आहे त्यासाठी बोर्डेज करियर अकॅडमीचा ऍप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि मगच तुम्हाला ती बॅच मित्रांनो जॉईन करता येईल आणि सगळ्या परीक्षा मग ती पशुसंवर्धन असेल किंवा स्टेट एक्ससाईज असेल तलाठी असेल पुढे येणाऱ्या बाकीच्या सगळ्या एक्झाम्स असतील टेस्ट सुद्धा मित्रांनो तुम्हाला त्या त्या बॅचमध्ये अवेलेबल होणार आहेत तर चला तुरतास इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र